सर्वप्रथम सुखासनात बसावे नंतर दोन्ही पाय सरळ ठेवावे दोन्ही पायाचे पणजे हळूहळू शरीराजवळ आणायचा प्रयत्न करावा दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफवून त्या हाताने दोन्ही पाय पकडावे आणि दोन्ही पायांचे गुडघे हळूहळू जमिनीला टेकवायचा प्रयत्न करावा पाच ते सात वेळा अशा प्रकारे करावे यामध्ये मांड्या तसेच ओटीपोटाचे स्नायू सैल होण्यास मदत होते आणि गर्भाशयाचे स्नायूसुद्धा यामुळे लूज होतात